पुरतं नव्हे तर वाचकाला, रसिकाला, प्रेक्षकाला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची प्रेरणा असणारे हे सर्व साहित्यिक आहे. अशा प्रकारचं साहित्य हे त्याचं मोल असं करता येत नाही. त्यांना आपण पुरस्कार दिले ही आपण कृतज्ञतेची पावती दिली, किंवा आम्ही तुम्ही जे काम करता आहात त्याची आम्हाला, त्याच्या महत्त्वतेची आम्हाला जाणीव आहे, एवढाच हा उद्गार आहे. पण समाजाच्या वतीनं कुणीतरी हे म्हणावं लागतं, समाजाच्या वतीनं कुणीतरी हे म्हणावं लागतं. आता दुर्दैवानं सगळीकडे काय परिस्थिती झाली आहे, तू मला ओवाळ, आता मी तुला ओवाळतो, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला दुसऱ्याचे गुण चांगले गाणं, दुसऱ्याचं चांगुलपण हेरणं, दुसऱ्याची गुणवत्ता हेरणं, त्याचं सन्मान करणं आणि तोही जाहीरपणानं करणं ही फार आवश्यक गोष्ट असते. कारण तुम्हाला जर दुसऱ्याचं चांगुलपण ओळखता आलं नाही तर तुमचं चांगुलपण कधीच सदस ठरू शकत नाही. आणि म्हणून हे गिरीश गांधींच्या जे स्वभावात आहे ते त्यांच्या फाउंडेशनच्या स्वभावात येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणून त्याचा सत्कार केला. हे सगळे समाजाशी जिव्हाळ्याचं धागं जोडलेले, जिव्हाळ्याचं नातं जोडलेले प्रतिभावंत आहे. समाजाशी फटकून यातला कोणीही नाही, हस्तिदंती मजोऱ्यात राहणारा यातला कोणीही नाही. माणसात मिसळणारे आणि माणसाचं जीवन, माणसाचं सुख दुःख याच्याशी एकरूप होऊन ते अधिक समृद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करणारे आहे. मी नेहमी असं म्हणतो, मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी वृत्तपत्रामध्ये एकदा एक कथा प्रसिद्ध केली, एका गरीब मुलाची कथा होती. मी आता तपशील सांगत नाही, पण जीवनाची आपल्याला आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात आपण वावरत असतो कल्पना येत नाही. मी आज दुपारी गिरीशभाऊंशी बोलत होतो, आम्ही झी 24 तास तर्फे 10वी मध्ये अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या मुलांना काही मदत मिळवून देत असतो की ज्यामध्ये त्यांचं पुढचं शिक्षण होईल. आपल्याला कल्पनाही येणार नाही, एक मुलगी अशी होती जी असं म्हणाली की कुठे राहते ती मुलगी, स्मशानात राहते, राहायला जागा नाही, कुटुंब स्मशानात राहतं. आणि पहा कसे सगळे संदर्भ आणि संकेत बदलतात. ती म्हणाली एखादं प्रेत जळायला आलं की आम्हाला बरं वाटतं, कारण आमच्याकडे घरामध्ये अभ्यास करायला, रॉकेल आणायला सुद्धा पैसे नसतात. आम्ही मी त्या प्रेताच्या प्रकाशात, जळणाऱ्या प्रेताच्या प्रकाशात अभ्यास करतो. ही जीवनाची कल्पना आपण करू शकत नाही. अशा प्रकारची अनेक जीवन मांडत असतो. मी अशा कितीतरी कथा सांगू शकेन, पण वेळेचा प्रश्न आहे. अशी एक कथा मी मांडल्यानंतर मला एका ग्रस्थाने विचारलं की हे कशाला छापता. अशा एका गरीब मुलाची गोष्ट होती आणि रामनाथ चव्हाण माझे मित्र होते, त्यांनी लिहिलेली गोष्ट होती की त्याच्या घरी छोटा मुलगा, 9-10 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई कष्ट करणारी, भावंड 3-4 आणि वडील एकच काम करणारे, दारू पिऊन यायचं आणि या सर्वांना मारहाण करायची, आईनं कमवलेल्या पैशावरती सगळं करायचं. आणि एक दिवशी मुलगा सांगतो आहे, पाडव्याचा सण होता आणि साहेब बाप दारू न पिता घरी आला, ह्यो सण झाला. सणाची व्याख्या काय बदलते पहा. आपण आपल्या जीवनातून शब्दांचे अर्थ लावत असतो, पण जीवनातनं शब्दांचे अर्थ ही माणसं जी मुलं शोधत असतात ते खूप वेगळे असतात. तो बाप दारू न पिता घरी येणं हा त्याला सण वाटला, पाडव्यापेक्षा मोठा सण वाटला. आणि त्या किती बारकाईनं जीवन टिकतात ही कोवळी मन. तो म्हणाला त्या आनंदामध्ये आईनं शेजारच्या घरून उसने पैसे आणून पूर्णावरणाचा स्वयंपाक करायला घेतला. म्हणजे शेजार त्या दिवशी सुद्धा त्या माऊलीकडे घरी काही गोड करावं याच्यासाठी पैसे नाहीत, ते शेजारच्या घरून उसने आणावे लागतात. ते चालू झालं आणि तो म्हणाला आम्ही भावंड अशी मोकळ्या जागेत खेळायला गेलो आणि काय झालं अचानक माहित नाही साहेब, माझ्या आईची किंकाळी ऐकू आली म्हणून आम्ही आत गेलो. ज्या पाट्या वरवंट्यावरती वरवंट्यानं पुरण वाटत होती आई, तोच पाटा माझ्या बापानं आईच्या डोक्यात घातला होता. वाटलेलं पुरण
आणि आईच्या डोक्यातला मेंदू आणि रगात एक झालं होतं साहेब, माझी आई मेली होती. 9-10 वर्षाच्या मुलानं हे जर वास्तव अनुभवलं असेल तर त्याला शांततेची बीजे येऊ शकत नाही. तो समाजावर प्रेम करेल का, माणुसकीवर प्रेम करेल का, या मुलाला कोणाचा आधार असेल? ही कथा प्रसिद्ध केल्यानंतर एक सुस्थितीतले ग्रस्त मला म्हणाले, असलं काही छापत जाऊ नका. मी म्हटलं का छापू नको? ते म्हणाले, आमचा दिवस डिस्टर्ब होतो. मी म्हटलं, या मुलांचं आयुष्य संबंध डिस्टर्ब झालं त्याची तुम्हाला चिंता वाटत नाही, तुम्ही फक्त तुमच्या एका दिवसाची चिंता करता. हे जीवनाचं आकलन वाटणं हे खरं म्हणजे माध्यमांची गरज आहे, साहित्याची गरज आहे. साहित्यानं काय केलं पाहिजे? माणसाला माणूस समजून दिला पाहिजे. ह्या तुमच्या मनाची संवेदनशीलता जपली पाहिजे, संवेदनशीलता वाढवली पाहिजे आणि माणसाला माणसाशी जोडलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला, विनोबाजींनी किती सोपी व्याख्या सांगितली संस्कृतीची, संस्कृतीच्या अनेक मोठमोठ्या माणसांनी सांगितलेल्या व्याख्या मी ऐकल्यात, पण मला विनोबाजींची व्याख्या ही सर्वात बेसिक मूलभूत व्याख्या वाटते. ते म्हणाले, आपल्याकडे एक भाकरी आहे, आपल्याला अर्ध्या भाकरीची भूक आहे, समोर भुकेलेला माणूस आहे, त्याला न देता आपण पूर्ण भाकरी खातो, विकृती. आपल्याला एका भाकरीची भूक आहे, त्याला न देता आपण पूर्ण भाकरी खातो, प्रकृती. आणि आपल्याला एका भाकरीची भूक आहे पण आपण अर्धी खातो आणि समोरच्या भुकेलेल्याला अर्धी देतो, ही संस्कृती. इतकी सोपी व्याख्या विनोबाजींनी संस्कृतीची सांगितली. हे कधी शक्य आहे? जेव्हा माणूस माणसाला ओळखेल, एकमेकांना आपण समजून घेऊ, तुमच्या जीवनात तुमच्या माझ्या व्यथावेदना समजून घेऊ, त्यावेळेला खऱ्या अर्थानं समाज, एकात्म वगैरे जी काही आपण व्याख्यानं देतो ते कधी होईल? माणसानी माणसाला समजून घेतलं तर होईल. आज दुर्दैवानं जग जवळ येते असं आपण म्हणतो आहोत आणि माणूस माणसापासून दूर चाललेला आपल्याला दिसतो आहे. अशा वेळेला दुसऱ्या बाजूला आपल्याला तोडणाऱ्या शक्ती समाजात खूप प्रकारच्या दिसतात. त्या एकाच प्रकारच्या नाही आहे, सर्व पातळ्यावरती सर्व प्रकारच्या शक्ती, तोडणारे प्रवाह, तोडणाऱ्या शक्ती खूप आहेत. अशा वेळेला जोडणाऱ्या शक्तींची गरज आहे आणि फक्त साहित्य कलाच माणसाला जोडू शकतात, दुसरे कुठलेही क्षेत्र जोडू शकत नाही. ते जोडणार, जोडण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत, म्हणून आपण त्यांचं ऋणी असायला पाहिजे. त्यांचं ऋण हे मी व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या कामामध्ये. आणि गिरीश भाऊंनाही शुभेच्छा देतो, आमचे मित्र बाळ कुलकर्णी आहेत, त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो. असं म्हणतो, गिरीश भाऊ तुमच्या शताब्दीच्या वेळेला खूप मोठा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि खूप लोकांना पुरस्कार, आणि ज्यांना ज्यांना तुम्ही पुरस्कार दिला ते सगळे एकत्र आले पाहिजे. लक्षात घ्या, त्यांना शताब्दीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या शुभेच्छापेक्षा माझा स्वार्थ मी जास्त व्यक्त करतो आहे. कारण मी असं म्हणतो आहे की त्यावेळेला मीही असलो पाहिजे. पण असा हा आनंद सोहळा तुमच्यामुळे अनुभवायला मिळाला. असाच तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाचा हो. तुमचा देणारा हात आहे, तुमचा मागणारा हात नाही, तो असाच देता राहो आणि त्यातून अनेक लोकांना अनेक गोष्टी मिळत जावो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. मला बोलावलं याबद्दल आभार मानतो, माझं तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. वेगळ्या अर्थानं आमच्या काला मनाचं कारण आपण फेडलं, आपण आला आणि सभागृहात मोगरा फुलला. अस्वस्थ मनाच्या नोटी सुद्धा आम्ही आमच्या कानानं टिपलेल्या आहेत. आजच्या मन मंदिरात सर आपण सगळ्यांनी केलेली शब्दांची आरास आम्ही अशीच नित्या नूतन घेऊ, त्याचा मस्त हँग ओव्हर आज आम्ही अनुभवलाय. चला आता शेवटाकडे वळते. जे जे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजेत आभार. आभार प्रदर्शनासाठी मी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्रीराम काळे यांना आमंत्रित करते.
फाउंडेशनच्या वतीनं प्रेरणेतून आणि ज्यांच्या कार्यकुशलतेचा आधार घेऊन ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या त्या क्षेत्राचा हे आपण उदय होण्यासाठी या डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशनची निर्मिती आम्ही त्या ठिकाणी केली आणि गेल्या अनेक वर्षापासून साहित्याच्या क्षेत्रात शैक्षणिक शिक्षणाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात त्या ठिकाणी काम करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आहे. आजचा हा कार्यक्रम आदरणीय गिरीश भोंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये लिखाण करणारे जे थोर साहित्यिक विदर्भातले विशेषता मग स्वर्गीय मल्हारराव काळे स्मृती समीक्षा पुरस्कार डॉक्टर किशोर सानप सर स्वर्गीय मीरा देवी यांचा स्मृती लेखक पुरस्कार डॉक्टर सदानंद देशमुख डॉक्टर गिरीश गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार डॉक्टर भाऊ लोखंडे आणि पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अमरावती या लोकांना या पुरस्काराचा पुरस्कार त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे लोक मान्यवर आहेत. लोकांनी मान्यता दिली आहे, पावती दिली आहे आणि अशा आमच्या फाउंडेशननं या ठिकाणी या लोकांचा त्या ठिकाणी निवड करून आज आमच्या फाउंडेशनची या सर्वांनी आमची उंची वाढवली त्याबद्दल या मान्यवरांचे साहित्यिकांचे मी फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या साहित्य पुरस्काराच्या वितरण समारंभाच्या दृष्टीने प्रमुख पाहुणे जी 24 तासचे आदरणीय कुळवेकर साहेब त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी आपण वितरित केला. याबद्दल मी कुळवेकर साहेबांचे फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर आमचे प्रतिष्ठानचे डॉक्टर श्रीकांत शिर्के आणि आपल्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी रेखाताई अनिलजी आणि या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि हा कार्यक्रम यशस्वी त्या ठिकाणी आपण आपल्या उपस्थितीने पालन करून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. आणि या वाढदिवसाचं औचित्य आहे त्याच्यामुळे गोड तोंड करावं आपल्या कांतरवर त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचे लोक वितरित करतात आहेत. आपण त्यांचा स्वाद घ्यावा आणि आजचा दिवस गोड करावा अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि असेच आपल्या ऋणामध्ये राहू द्या आमच्या विनंतीला मान देत जा अशी अपेक्षा व्यक्त करून फाउंडेशनचे आपण आपले आभार पुन्हा एकदा आपले आभार मानतो. जय हिंद. जीवनी नवतेजला अंतरंगी भावना सुंदराचा वेध लागतो मानवाच्या जीवनात पाण्याची बॉटल घेतली का आता कुठे जाणार जा भेटायला स्टेजवर जा दिविशा तू भेटायला जाण जाणाला भेटून ये भेटून ये ना या सरांना भेटताना
सर्व झाडं तोडून टाकले आता नवे लावा डॉक्टर डॉक्टर अरे